व्यक्ती जर वजन कमी करते तर तिला तुम्ही काय वाटेल तो सल्ला दिला तरी ती फॉलो करून बघतेच. तर असंच मला कोणीतरी सांगितलं की मेथीचं पाणी पी आणि मेथी दाण्याचं पाणी पिऊन खरंच वजन कमी होतं का, माझं किती वजन कमी झालं, का प्यायचं, कधी प्यायचं, किती प्यायचं, कसं प्यायचं, कोणी प्यायचं आणि नक्की काय काय फायदे होतात हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला बघावाच लागेल. नमस्कार, स्नेहलची तुम्ही आहे आपल्या चॅनलमध्ये. मी स्नेहल पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आपल्या या चॅनलवर मी स्किन केअर, हेअर केअर, काही वेट लॉस टिप्स, ब्लॉग्स, बरेचसे मोटिवेशनल व्हिडिओ, त्याचसोबत माझे काही शॉपिंगचे व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर करत असते. जर तुम्हाला अशा या सगळ्या व्हिडिओ बघण्यामध्ये इंटरेस्ट असेल, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, तर असे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मेथी जी आहे ती आपल्या रोजच्या आयुष्यात आपण तीन प्रकारे वापरतो, म्हणजे आपल्या स्वयंपाकघरात आपण तीन प्रकारे वापरतो. एक तर मेथीचे जे दाणे असतात म्हणजे जे बिया असतात ब्राऊन कलरच्या, त्या आपण वापरतो काही लाडू बनवण्यासाठी किंवा असंच आपण ते भिजवून ते पाणी पिऊ शकतो. त्याचप्रकारे दुसरा जो प्रकार आहे ते म्हणजे कॉमनली आपण जी स्वयंपाकघरात वापरतो ती मेथीची भाजी. आता मेथीची भाजीचे आपण वेगवेगळे प्रकार बनवून खाऊ शकतो. मेथीचे थेपले बनवतो, पराठे बनवतो, भाजी बनवतो. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कसुरी मेथी. कसुरी मेथी म्हणजे वाळवलेली जी मेथी असते, त्या मेथीची अशी थोडीशी पानं जी असतात ती अशी चुरून काही भाज्यांवरती टाकली तर त्यालासुद्धा एक खमंग अशी चव मिळते. तर अशा प्रकारे या तीन प्रकारे आपण मेथी वापरतो. मेथी जी आहे ती खूप औषधी आहे आणि मेथी खाण्याचे सात वेगवेगळे फायदे जे आहेत ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. तर गेल्या 3 महिन्यांपासून मी मेथीचं पाणी पिते सकाळी उठल्या. तर त्याचे मला काय काय फायदे जाणवले हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पहिला जो फायदा आहे तो म्हणजे आपलं जे ॲपेटाईट आहे तो सुधारतो, आपली भूक जी आहे ती मंदावते मेथीचं पाणी पिल्यानंतर, कारण की त्याच्यामध्ये सोल्युबल फायबर असतात त्यामुळे पोट भरल्याची भावना होते. सतत काही असं जे खावंसं वाटतं काही जणांना किंवा क्रेविंग्स होतात ते होत नाही आणि असं पोट थोडं भरल्यासारखं वाटतं. तर यामुळे काय होतं की ओव्हर इटिंग आपलं होणार नाही आणि अर्थात ओव्हर इटिंग झालं नाही तर वजन वाढणार नाही. त्यानंतर मेथीचं पाणी पिण्याचा दुसरा महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे मेथीमध्ये एक सोल्युबल फायबर असतं ज्याच्यामुळे फॅट बर्न करायला मदत होते. तर आपल्या शरीरावरती जी एक्सेसिव्ह फॅट असते, काही साचलेली चरबी असते, ती बर्न करण्यासाठी मेथीमधलं गॅलेक्टोमॅनोनन हे फायबर जे असतं ते खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. त्याचसोबत मेथीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात, मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, त्यामुळे आपल्याला एक सप्लिमेंटचं काम म्हणून मेथी खूप महत्त्वाची ठरते. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे आपली पचनशक्ती सुधारते. आपल्या शरीरामध्ये पचन व्यवस्थित होण्यासाठी म्हणजे डायजेशन जे आहे ते व्यवस्थित होण्यासाठी शरीराच्या आतमध्ये सुद्धा वेगवेगळे बॅक्टेरिया जे असतात, ज्याला आपण गुड बॅक्टेरिया म्हणूया, चांगले बॅक्टेरिया, चांगले सूक्ष्मजीव जे असतात ते पचनासाठी मदत करतात. तर हे चांगले सूक्ष्मजीव वाढवण्याचं काम जे आहे ते मेथी करते. मग ते तुम्ही मेथीचं पाणी प्या किंवा मेथीची भाजी खा. त्यामुळे काय होतं की हे चांगले सूक्ष्मजीव असतात ते वाढतात आणि आपलं जे पचन आहे ती पचनाची क्रिया जी आहे ती फास्ट होते. आणि त्यामुळे काही जणांना जर असं अपचन झाल्यासारखं, करपट ढेकर आल्यासारख्या ज्या तक्रारी असतात त्यासुद्धा दूर होतात. एकंदरीतच पचन सुधारण्यासाठी किंवा ज्या व्यक्तींचं पचन क्रिया व्यवस्थित नाही आहे त्यांच्यासाठीसुद्धा मेथीचं जे सेवन आहे, मेथीचं पाणी पिणं किंवा भाजी खाणं हे खूप फायद्याचं ठरतं. त्यानंतर मेथीचं पाणी पिण्याचा चौथा महत्त्वाचा फायदा म्हणजे मेथीच्या पाण्यामुळे काय होतं की आपल्या शरीरामधलं जे कोलेस्ट्रॉल असतं ते कमी होतं. कारण की मेथीमध्ये काही विशिष्ट प्रकारचे अल्कॅनॉइड्स असतात जे आपल्या कोलेस्ट्रॉलसोबत ॲक्ट होतात आणि आपल्या शरीरामध्ये जे वाढलेलं कोलेस्ट्रॉल आहे ते कमी करायला मदत होते. त्याचसोबत मेथीमध्ये पोटॅशियम असतं ज्यामुळे ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे म्हणजे उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांचंसुद्धा ब्लड प्रेशर जे आहे ते कंट्रोलमध्ये यायला किंवा कंट्रोलमध्ये राहायला मदत होते. त्यानंतर मेथीचं पाणी पिण्याचा पाचवा आणि खूप महत्त्वाचा फायदा म्हणजे आजकाल बऱ्याच जणांना डायबिटीस अर्थात मधुमेह असतो. मधुमेहामध्ये काय होतं की जे आपण खातो तर त्या पदार्थांमधली जी साखर आहे ती व्यवस्थित किंवा शुगर जी आहे ती व्यवस्थित ॲब्झॉर्ब न होता ती रक्तामध्ये सोडली जाते किंवा युरिनमार्फत ती बाहेर टाकली जाते. तेव्हाच आपण म्हणतो की या व्यक्तीला डायबिटीस झाला आहे किंवा मधुमेह झाला आहे. तर आपण जेव्हा जेव्हा मेथीचं पाणी पितो तर आपण जे काही खातो कार्बोहायड्रेट्स असतात त्याच्यातली शुगर ॲब्झॉर्ब करण्याचं काम जे आहे
ते व्यवस्थित होतं, कारण की डायजेशन जे आहे ते स्लो झालेलं आहे, हळूहळू व्यवस्थित आपलं जे पचन आहे ते सुधारलेलं आहे, आणि त्यामुळे शुगर ॲब्झॉर्प्शनची जी प्रोसेस आहे, ती क्रिया आहे, ती व्यवस्थित होते, आणि त्यामुळे साखर नियंत्रणात राहायला मदत होते. तर ज्या कोणाला डायबिटीस आहे किंवा ज्यांच्या घरामध्ये डायबिटीसची हिस्ट्री आहे, वाडवडिलांना जर डायबिटीस असेल तर आपल्याला होऊ नये असं वाटत असेल, तर रोज मेथीचं पाणी हे तुम्ही प्यायलाच हवं. तर त्यानंतर सहावा महत्त्वाचा फायदा, तो म्हणजे जेव्हा आपण मेथीचं पाणी पितो तर आपल्या शरीरामध्ये ज्या मसल्स असतात त्यांची स्ट्रेंथ, म्हणजे त्यांची ताकद वाढवण्याचं काम हे मेथीचं पाणी करतं. त्यामुळे जे काही लोक जिमला जात आहेत किंवा ज्यांना छान बॉडी बनवायची आहे, रोजच्या रोज व्यवस्थित व्यायाम करत आहेत आणि मसल स्ट्रेंथ किंवा मसल मास जर वाढवायचं असेल तर त्यांनीसुद्धा आपल्या आहारामध्ये मेथीचं पाणी हे घ्यायला हवं. त्यानंतर मेथीचा सातवा महत्त्वाचा फायदा आहे, तो म्हणजे आपली स्किन, आपली त्वचा आणि आपले केस यांच्यासाठी. तर त्वचेसाठी मेथी कशी ॲक्ट करते, तर मेथीमधले जे फ्री रॅडिकल्स असतात त्याच्यामुळे आपली स्किन जी आहे ती छान टाईट राहते, त्याच्यावरचे फाईन लाईन्स जे आहेत ते कमी होतात. तुम्ही मेथीचे दाणे भिजवून त्यानंतर त्याची पेस्ट करून चेहऱ्याला लावली तर त्याच्यामुळे आपली डेड स्किन निघून जायला मदत होते, कारण की ते ॲज अ स्क्रब काम करतात. त्यासोबत तुम्ही जर बघितलं तर मेथीची पेस्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा असा चिकट बुळबुळीत पदार्थ मेथीच्या दाण्यांमधून बाहेर पडतो, ज्यामुळे आपल्या स्किनला ग्लो व्हायला मदत होते, फाईन लाईन्स जे असतात त्या कमी होतात. त्याच्यानंतरच केसांसाठी सुद्धा मेथीचे दाणे खूप फायदेशीर आहेत. व तुम्ही आपल्या आहारामध्ये जसे मेथीचे दाणे वापरता त्याचसोबत मेथी दाण्यांची पेस्ट करून तुम्ही केसाच्या मुळाशी लावली तर तुमच्या जे काही केस गळण्याची समस्या असते, काही जणांना चाई पडलेली असते केसांमध्ये किंवा टक्कल पडत असतं, ते कमी होतं, केस गळणं कमी होतं, केसातला कोंडा कमी होतो, केस छान शायनी होतात आणि मऊ होतात. आणि हा जो काही फायदा आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण की आपण किती पण आर्टिफिशियल काही केसांसाठी किंवा स्किनसाठीसुद्धा गोष्टी वापरल्या तरी त्यांचं जे काही आपण यूज करतो तर ते एक्सटर्नल असतं, म्हणजे बऱ्याचशा क्रीम म्हणा किंवा शॅम्पू कंडिशनर म्हणा, पण जेव्हा आपण मेथीचं पाणी पीत असतो तेव्हा इंटरनली आपल्या स्किनला, केसांना चमक येण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेट लॉससाठी तर अर्थातच, कारण की फॅट बर्न होतं, डायजेशन चांगलं होतं, आपले केस चांगले होणार आहेत, स्किन चांगली होणार आहे, वेट लॉससुद्धा होणार आहे, तर त्यासाठी मेथीचं पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता हे मेथीचं पाणी नक्की प्यायचं कसं, बनवायचं कसं हे तुम्हाला सांगणार आहे. एक चमचाभर मेथी एक ग्लास पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायची आहे रात्रभर, आणि त्याच्यानंतर ते पाणी उकळून ते गाळून त्यानंतर ते पाणी तुम्हाला प्यायचं. त्याच्यामध्ये हवं असेल तर तुम्ही थोडासा लिंबाचा रससुद्धा ॲड करू शकता, ज्याच्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन सीसुद्धा मिळेल. जर कधी तुम्ही रात्री मेथी भिजवायला विसरलात, असं माझ्या बाबतीतसुद्धा बऱ्याचदा झालेलं आहे की रात्री आपण मेथी भिजवायला विसरलो, सकाळी उठल्यानंतर दीड ग्लास पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये एक चमचाभर मेथी दाणे टाकायचे आणि ते जवळजवळ 5 ते 7 मिनटं उकळवायचं आणि त्यानंतर हे पाणी तुम्ही गाळून पिऊ शकता. आता हे गाळलेले जे मेथी दाणे आहेत त्याची सुद्धा तुम्ही पेस्ट बनवून ती केसाच्या मुळाशी लावू शकता किंवा आठवड्यातून एकदा स्क्रब म्हणून तुम्ही चेहऱ्यासाठी वापरू शकता. अशा दोन्ही प्रकारे आपल्याला हे जे आहे हे वापरता येतं. आता पाणी कसं बनवायचं हे तुम्हाला कळलं, पण हे नक्की प्यायचं कधी, तर मेथीचं पाणी शक्यतो सकाळी उठल्या अनोशापोटी उपाशीपोटी प्यायचं, आणि त्यामुळे आपलं पचन सुधारायला मदत होते, बॉडी डिटॉक्स होते, डायजेशन आपलं सुधारतं, वजन कमी व्हायला, फॅट कमी व्हायला अर्थातच खूप फायदा होतो. तर मेथीची भाजी किंवा मेथीचं पाणी या व्यतिरिक्तसुद्धा तुम्ही कसं खाऊ शकता मेथी, तर मेथीच्या बियांची थोडीशी भाजून त्याची पावडर बनवून तुम्ही ठेवू शकता. तुम्ही रोज सकाळी एक चमचा ती पावडर खाऊ शकता, पण ते थोडंसं कडू लागतं. किंवा मग मेथी भिजत घालून त्याला मोड आणून ते तुम्ही कच्चंच खाऊ शकता, त्यानेसुद्धा फायदे होतात. मेथीचे लाडू बनवून खाऊ शकता. त्याचसोबत जे काही आपण रोजची डाळ किंवा भाजी बनवतो त्याच्यामध्ये फोडणीमध्ये जिरा मोहरीसोबतच मेथीचे 1-2-4 दाणे तुम्ही टाकू शकता. इडली डोशाचं जेव्हा आपण बॅटर बनवतो तर त्याच्यामध्ये सुद्धा 1/2 चमचा मेथी दाणे घातल्यानंतर त्याचीसुद्धा फर्मेंटेशनची जी प्रोसेस आहे ती खूप छान होते, इडली किंवा डोसा हे चांगलं व्हायला मदत होते. ज्याप्रमाणे मेथीच्या पाण्याचा फायदा होतो त्याचप्रमाणे बडीशेपचं पाणी किंवा दालचिनीचं पाणी याचंसुद्धा खूप वेगवेगळे उपयोग आहेत आणि खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण ते वापरू शकतो. मी हे सगळं जे आहे ते आलटून पालटून ट्राय करत असते आणि त्याच्या हे जे कंटिन्युअसली मी फॉलो करत असते आणि त्याच्यातून मिळालेले रिझल्ट जे आहेत तेच मी फक्त तुमच्यासोबत शेअर करत असते. तर
बडीशेपचं पाणी किंवा दालचिनीचं पाणी किंवा अजून वेगवेगळ्या गोष्टी यांच्या संदर्भात जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर मला या व्हिडिओखाली कमेंट करून सांगा. त्या स्पेसिफिक टॉपिकवरती सुद्धा मी व्हिडिओ घेऊन येईन. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.